नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण या घटकातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत बघा वर्गीकरण म्हणजे काय गटात न बसणाऱ्या म्हणजेच काय समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द महिने दिशा वाद्ये लिंग वचन शुद्ध व अशुद्ध शब्द प्राणी पक्षी पदार्थ झाडे फुले फळे रंग लिंग यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात मग त्याच्यामध्ये तीन पर्याय एका गटातले असतात आणि एक वेगळा असतो मग तो आपल्याला जो वेगळा आहे तो आपल्याला काढायचा असतो त्यालाच आपण काय म्हणतो वर्गीकरण आपण प्रश्न सोडवून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा इथे आपल्याला सांगितले गटात न बसणाऱ्या शब्दांच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा पहिला प्रश्न आहे पेन दूध शाई आणि पाणी आता बघा पेन दूध शाई आणि पाणी दूध शाई आणि पाणी हे सगळे कसे आहेत पातळ आहेत आणि पेन मात्र कसं आहे कठीण आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेन दुसरा प्रश्न टोपी मोजे छत्री सजा आता बघा टोपी आपण घालतो मोजे पण आपण घालतो आणि सदरा पण आपण घालतो छत्री मात्र आपण वापरतो म्हणून मी इथे काही टोपी मोजे आणि सदरा या घालायच्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी तर वेगळं काय आहे तर छत्री पुढचा प्रश्न बघूया हिरवा गोरा पिवळा पांढरा हिरवा पिवळा आणि पांढरा हे रंग आहेत गोरा हा रंग आहे का नाही म्हणून मी इथे वेगळा आहे पर्याय क्रमांक दोन गोरा चौथा प्रश्न पूर्व पश्चिम वायव्य आणि उत्तर पूर्व पश्चिम आणि उत्तर या मुख्य दिशा, दिशा आहेत वायव्य प्रिश्नो, प्रिश्नो, ही काय आहे उपदिशा आहे म्हणून मी इथे वेगळं आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वायव्य पाचवा प्रश्न बघूया चवळी मूग मटकी आणि मिरची चवळी मूग आणि मटकी हे सगळे काय आहे तर कडधान्य आहेत मग मिरची ही काय आहे भाजी आहे म्हणून मी इथे वेगळं वर्गीकरणामध्ये वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार मिरची पुढचा प्रश्न बघूया शिंपी सोनार कासार आणि नोकर शिंपी म्हणजे कपडे शिवणारा सोनार म्हणजे सोने सोनं सोनार काम करणारा सोन्याचं दुकान ज्यांचं असतं तर आपण सोनार म्हणतो कासार कासार म्हणजे बांगड्या भरणारा मग शिंपी सोनार आणि कासार हे सगळे व्यावसायिकांची नावं आहेत आणि नोकर मात्र हे वेगळं आहे म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नोकर कारण हे सगळे व्यावसायिक आहेत व्यवसाय आहेत व्यवसाय पुढचा प्रश्न बघूया उन्हाळा हिवाळा पावसाळा पर्जन्य मुख्य ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे मुख्य ऋतू आहेत आणि पर्जन्य पाऊस पर्जन्य म्हणजेच काय पाऊस हा पावसाचा समानर्थी शब्द आहे म्हणून मी इथे वेगळं आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आंबा फणस पेरू डाळिंब आंब्यामध्ये एकच बी असते फणसामध्ये अनेक बिया असतात पेरू पण अनेक बिया असतात डाळिंबामध्ये पण अनेक बिया असतात मग आंबा हे एक बी असणारं फळ आहे आणि बाकी फणस पेरू आणि डाळिंब हे अनेक बिया असणारी फळं आहेत म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंबा नववा प्रश्न बघूया मका गहू पोळी ज्वारी आता बघा मका गहू आणि ज्वारी हे धान्य आहेत पोळी आपण या धान्यांपासून बनवतो म्हणजे गव्हापासून आपण पोळी बनवतो की नाही मग पोळी हा पदार्थ आहेत आणि बाकी सगळे काय आहेत धान्य आहेत म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न लंगडी हुतुतू आट्या पाट्या आणि कुस्ती लंगडी हुतुतू आणि आट्या पेट्या हे अनेक म्हणजे संघवर्गीय खेळ याच्यामध्ये खेळण्यासाठी अनेक जणं लागतात पण कुस्ती खेळण्यासाठी मात्र फक्त दोनच जणं जा लागतात दोघांची असते कुस्ती म्हणून मी इथे आपला वेगळा प्रश्न वेगळं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार हे वेगळं आहे पुढचा प्रश्न बघूया बांगडी चाक कंपास बशी बांगडी गोल असते चाक पण गोल असतं बशी पण गोल असते म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कंपास पुढचा प्रश्न बघूया कुत्रा बैल कोल्हा गाय कुत्रा बैल आणि गाय हे पाळीव प्राणी आहेत कोल्हा हा काय आहे जंगली प्राणी आहे किंवा वन्य प्राणी आहे पुढचा प्रश्न बघूया फळा विद्यार्थी खडू आणि शेत आता फळा विद्यार्थी आणि खडू हे शाळेत तीन आहेत की नाही शालेच्या आहेत शाळेच्या आवारातले चाह विद्यार्थी शाळेमध्ये असतो फळा पण शाळेत असतो खडू पण शाळेत असतो म्हणजे ते शेत मात्र काय आहे वेगळं आहे कारण हे शाळेशी रिलेटिव्ह आहेत म्हणून मी ते शेत हे वेगळं आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शेत पुढचा प्रश्न बघूया विमान रॉकेट बोट आणि हेलिकॉप्टर विमान हवेत चालतं रॉकेट पण हवेत आणि हेलिकॉप्टर पण हवेत बोट मात्र पाण्यामध्ये चालते मग हे सगळे काय आहेत तर हवाई मार्गाने जाणारी वाहनं आहेत आणि बोट मात्र काय आहे पाण्यातील वाहन आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बोट पुढचा प्रश्न बघूया कणक रबर चमच परब आता आपण जर इथे शब्दांचं निरीक्षण केलं तर बघा पहिला शब्द इथे क आहे शेवटला पण क आहे पहिले इथे र आहे शेवटला पण र आहे इथे च आहे शेवटला पण च आहे आता इथे मात्र प आहे आणि इथे मात्र ब आहे म्हणजे इथे पहिलं आणि तिसरं अक्षर सेम आहे बघा पहिलं आणि शेवटचं अक्षर इथे काय आहे सेम आहे पण इथे मात्र वेगळं आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परब पुढचा प्रश्न बघूया सोळावा प्रश्न आहे सफरचंद जांभळ चिकू फळ आता सफरचंद जांभळ आणि चिकू हे फळांची नावे आहेत आणि हे फळ आहे फक्त मग ही फळांची नावे आहेत म्हणून मी इथं वेगळं आहे पर्याय क्रमांक चार फळ पुढचा प्रश्न बघूया गहू बाजरी तांदूळ तेल आता गहू बाजरी तांदूळ हे धान्यांची नावं आहेत तेल हे वेगळं आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेल पुढचा प्रश्न बघूया मोर पोपट माकड चिमणी आता बघा मोर पोपट आणि चिमणी ही पक्ष्यांची नावे आहेत आणि माकड हा काय आहे प्राणी आहे म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माकड पुढचा प्रश्न बघूया बेडूक मोर मासा मगर बेडूक पाण्यात राहतो मासा पण पाण्यात राहतो आणि मगर पण पाण्यात राहते मग इथे मोर हे काय आहे आहेत कारण सगळे पाण्यात राहणारे आहेत म्हणून मी इथे मोर हे वेगळं आहे पुढचा प्रश्न बघूया मनगट कोपर घोटा दंड मनगट हाताचा भाग आहे कोपर हाताचा भाग आहे दंड हाताचा भाग आहे आणि घोटा मात्र पायाचा भाग आहे मग मनगट कोपर आणि दंड हे हाताचे भाग आहेत म्हणून मी इथे वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन घोटा कारण घोटा हा पायाचा अवयव आहे पायाचा भाग आहे म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया दफ्तर पाटी वही फळा आता बघा इथे पाटीवर आपण लिहितो वहीवर पण आपण लिहितो आणि फळ्यावर सुद्धा आपण लिहितो पण दप्तर मात्र उलट दप्तरामध्ये मा आपण सगळ्या गोष्टी भरतो म्हणून ला मित्र मी इथे वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक एक दफ्तर बघा या पद्धती आपण वर्गीकरण या घटकातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू